అలా అయితే గొప్ప వాటిలో అవుతాయి. ఇప్పుడు आज गणपती बाप्पाचं आगमन आमच्या घरी झालंय दरवर्षी प्रमाणे, आणि ह्या वर्षी सोलापुरात शेतावर गणपती आहे. ह्या वर्षी सोलापूरच्या लोकांच्या आशीर्वादामुळे मी खासदार होऊन त्यांची सेवा करायची संधी मला दिली, आणि ह्या वर्षी म्हणून आम्ही ठरवलं की गणपती आम्ही सोलापुरात ठेवून सगळ्यांना आमंत्रित करून गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी गणपती बाप्पांना आणलं. आणि गणपती बाप्पाच्या चरणी कृतज्ञतेची भावना नेहमी आम्ही व्यक्त करत असतो. साहेब आम्ही सगळे लोकांच्या समोर आणि देवाच्या समोर आज मनात देखील कृतज्ञतेची भावना आहे, आणि प्रार्थना करते की सोलापूरचे जे काही प्रश्न असतील. आमचा गणपती आम्ही शेतावर स्थापना केलेली आहे. दरवर्षी कधी सोलापूर कधी मुंबई असा असतो, पण या वर्षी निवडणूक झाली आणि सोलापूरच्या जनतेने प्रणितीला खासदार म्हणून निवडून पाठवलं, आणि म्हणून आम्हा सगळ्यांची इच्छा होती की त्यावेळेस गणेशजीची स्थापना सोलापुरात करावी, आणि त्याप्रमाणे स्थापना झाली. मला खूप चांगलं यश मिळालं. तर आम्ही एवढीच प्रार्थना करतो यापुढेही सर्वधर्म समभावाच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये परमेश्वराने एक प्रकारे इच्छा व्यक्त करावी आणि सर्वधर्म समभाव या महाराष्ट्रात आणि देशात वाढावा अशा प्रकारची प्रार्थना करतो. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.